कैसा होता है एक्सपीरियंस। चला तर सचिन सरांनी सोडलं आपल्याला मलवली स्टेशनला, आता मलवली स्टेशनवरनं आपण निघालो लोणावळ्याला आणि लोणावळ्यावरनं बुशी डॅम। हा बघा विस्टाडोमच्या चक्करमध्ये फटाफट तुमची ट्रॅव्हलिंग होते, ट्रेन मध्ये प्रवास करताय तर लोणावळ्यामध्ये। आता कार मधून आले असतीस तर एका जागेवरतीच उभी असतीस अशी, गाणी ऐकत बसली असतीस। आता बघ मस्त नेचर बघत बघत ट्रेन मध्ये प्रवास एन्जॉय करते। ही बघा आपली लोणावळ्याची लोकल पण आलेली आहे, चला जाऊया आता लोकल मध्ये। सर्व चिडवतात, येऊ नका, गाडी फुल आहे, येऊ नका। कसा होता एक्सपीरियंस, ट्रेन मध्ये किती गर्दी आहे बघा। चलो लोणावळा, जोरात पाऊस आलाय। नया नेहमी कार मध्ये फिरतेस ना, ट्रेन मध्ये फिरायची मजा बघ काय वेगळीच आहे ना। एवढी पब्लिक आहे, इथंच वॉटरफॉल असता, इथंच स्विमिंग केली असती सर्वांनी। तर बघा मंडळी ट्रेननी पण येऊन बघा एकदा लोणावळ्यामध्ये, मजा येईल ना। नया काय गाणी गावतं ट्रेन मधली पब्लिक सर्व। चला तर लोणावळ्या स्टेशन वरनं आपण एक रिक्षा पकडली जी आपल्याला घेऊन जाणार आहे बुशी डॅम पर्यंत ना। नया एन्जॉय करतेस ना ट्रेनची जर्नी? एक्सपिरियन्स असं म्हणजे गर्दीच एवढी आहे ना, संडे आहे, जर प्रायव्हेट कारने आले असतीस तरी बघा कशी कधीपासून इकडेच फसली, आपली रिक्षा तरी फटाफट जाईल। जाऊया आता बुशी डॅमला डायरेक्ट, 6 किलोमीटर आहे, तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। चला आय नाव शिवम। शिवम कुठे लोणावळ्याला फिरायला? थँक्यू थँक्यू। चला तर भरपूर ट्रॅफिक आहे म्हणून आता ट्रॅफिक मध्ये उतरून मस्त एक बुट्टा घेतलाय, भोंड आम्ही बोलतो भोंड। नाही चांगला आहे ना कॉन, आणि उतरलो तेव्हा मस्त एक आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर पण भेटले, भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक भेटणार आहे तुम्हा। आणि हॅट्स ऑफ टू पोलीसवाले ज्यांनी एकदम कडक ट्राफिक रूल फॉलो करायला लावलाय सर्वांना, कोणच लेन तोडत नाही। आपले रिक्षावाले, आपले रिक्षावाले साहेब पण बरोबर लेन मध्ये चाललेत बघा, भारी। हा पोलीसवाल्यांनी आणायला हाय केला बघा। तर मोबाईल आता पिशवीमध्ये टाकलाय मी आणि पाऊसच गेलाय आणि फायनली आपण पोहोचलोय ना। नया 1:30 वाजता बसलो होतो, 2:30 म्हणजे 1.25 तास काहीतरी गेला आमचे, 2:45 झालेत आता। उमा मजा आली ना ट्रेन रिक्षामध्ये? उमा पण वैतकली, आनाया पण वैतकली आणि मीच एकटा एन्जॉय करत होतो बघा। सेन शक्ती वैतकलीच ना? अच्छा गाड्या बघत होतीस का आणि गाणी वगैरे गात होते त्या तिथे घाबरायचीस ना। तर मज्जा करत करत आम्ही पोहोचलोय आता, चला डॅम वरती घेऊन जातो तुम्हाला। जा
डाल चल येतो येतो वर जाऊन येतो काय ब्लॉगिंग करायची याच्यात काय समजत नाही फुल धमाल आहे फुल धमाल पैसा वसूल हे धबधबा बघ धबधबा अम्मा चल वरती Step, step. Done. मंडळी भरपूर पब्लिक आहे मी काय बोललो तरी आवाज नाही येणार तुम्हाला जाम शोर आहे पण आनाया फुल एन्जॉय करते बघा मस्त आणि पाऊस आल्यावरती पूर्ण पब्लिक ओरडायला लागतंय मॅगी खाणार ना मॅगी अनया मॅगी खाणार मंडळी आलेली आहे गरम गरम मॅगी चलो ठंडे ठंडे पाणी में मॅगी खाना चाहिए ए मॅगी खा लो मॅगी गरम आहे गरम 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 मॅगी ठंडे ठंडे पाणी में पहाडो वाली मॅगी आणि वॉटरफॉल वाली मॅगी चलो हम तो प्यार में टूट गए फूट गए थी बोलते तू माझा कोण मैं तो आवारा दीवाना तुझा शिवाय कर मना तू पबजी मी रेड वाला जोन नेहमी भेटाया ती आली की साखाली कर...
चला तर मंडळी, काल संध्याकाळी 7-7:30 वाजता बुशी डॅम वरनं आलो आपण घरी. 7:30 वाजलेले ना उमा रात्रीचे? हां, काल रात्रीचे 8 वाजले येताना, कारण आपण लोणावळ्याच्या बस स्टॉपवरनं आपल्याला प्रायव्हेट टॅक्सी भेटली जिने आपल्याला लिफ्ट दिली ना उमा. हां, 300 रुपये पर हेड घेतले आणि टोटल 900 रुपयामध्ये बरोबर बेलापूरच्या स्टेशनपर्यंत आम्हाला सोडलं. आणि अशी होती आमची लोणावळ्याची जर्नी. म्हणजे आपण प्रायव्हेट कारनी गेलो तर कमीच कमी म्हणजे आम्हाला रिक्षाला 1 तास लागला रेल्वे स्टेशनवरनं भुशी डॅमपर्यंत जायला. जसे तुम्ही एक्सप्रेस हायवे सोडताय तेव्हापासूनच ही जॅम चालू होते, ट्रॅफिक जॅम चालू होते आणि ते म्हणजे भुशी डॅमपर्यंत पोचणं खूप अवघड होते. तर कमीच कमी 2-2.5 तास जातात तुमचे जर तुम्ही प्रायव्हेट कारनी येत आहे तर. खूप गर्दी असते संडेला. तर असा प्रयत्न होता म्हणजे तुम्ही लोणावळ्याला भुशी डॅमचा प्लॅन करताय, विकेंडचा प्लॅन करताय सॅटर्डे संडे, तर एवढी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. मज्जा तर भरपूर येते, एन्जॉय तर खूप करतात, पण जास्तच गर्दी असल्यामुळे जसं पाहिजे तसं नाही एन्जॉय करता येत ना उमा. हां, पण आपल्या मंडळीला विकेंडलाच सुट्टी असते ना. हां, तर मी सांगेल की सकाळी लवकर जावा. आपला एक मित्र आहे जिथे कामाला आहे लोणावळ्यामध्ये, त्यांनी बोला जर तू सकाळी लवकर आलास तर एवढी गर्दी नाही भेटणार. मेन इश्यू असते तो म्हणजे ट्रॅफिकचाच. तर ट्रॅफिकच नाही तुम्हाला भेटली तर अजून एन्जॉय करणार. तर या सिरीजमध्ये तुम्हाला आणायचा ट्रेनचा प्रवास पण बघायला भेटला. त्याच्या आधी आपण CST वरनं विस्टाडोमचा प्रवास पण दाखवला आणि लोणावळ्यामधला जेलीचा कारखाना पण दाखवला तुम्हाला. तर ओव्हरऑल व्हिडिओ एन्जॉय केला असेल, इथपर्यंत बघितला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. तर आता आपली फॅमिली 2 लाखापर्यंत जाणार आहे, तर तो सेलिब्रेशन बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये या. टिल देन टेक केअर, बाय बाय.